के देती है तो हमें बहुत अच्छा लगता है, टेस्टी होता है। पापा के हाथ में जैसे मानो जादू है, पापा के हाथ मैजिकल है, मतलब जो बनाएंगे वो हमको बहुत अच्छा लगता है। तो फिर अभी मैं आपको किचन में जाके मम्मा से मिलवाऊंगी कि मम्मा जो स्पेशल डिश बनाई उसके बारे में मम्मा बताएंगी। तो फिर आपको अभी तक पता भी नहीं चला होगा, एक बार तो मैं आपको बताती हूँ, मम्मा ने बताया नहीं होगा आपको और आपको पता भी नहीं होगा, तो फिर मैं आपको बताती हूँ। यानी आपको इतना पता होगा कि मम्मा को क्लीननेस बहुत पसंद है, लेकिन जब भी हम कोई एक्टिविटी करता चाहते हैं, मतलब एक्टिविटी करते हैं तो थोड़ा कचरा फैल जाता है ना, मम्मा पहले एक्टिविटी को देखती है, फिर जानती है, थोड़ा डिटेल लेती है, फिर सोचती है कि कितना कचरा फैलाने वो देगी, नहीं तो उससे लिमिटेड है मम्मा ही देती है, उसके आगे हमें कचरा फैलाने देती ही नहीं है मम्मा। तो अभी आपको जाके हम मम्मा से मिलवाते हैं। तो जाते जाते ना मैं आपको एक बात बताता हूँ कि जब ना हम पढ़ाई कर रहे होते हैं ना, मम्मी ना बार बार आके ना एक एक मिनट में चेक करती रहती है कि है ना हम ठीक कर रहे हैं, पढ़ाई कर रहे हैं। आती है, चेक करती है कि कोई कुछ काट तो नहीं रहा। और अगर हमें मिल गए ना बहुत पिटाई होती है, इसलिए हम ना बहुत सतर्क रहते हैं और कुछ तो हम मम्मा को देख देख के हमसे भी ज्यादा होशियार बन रही है। वो हम ना जो हम सीखेंगे वो हम गायत्री को सिखाएंगे, हमें भी अच्छे मैनर्स मिलेंगे और गुड हैबिट्स होंगी, तो हम भी गायत्री को सिखाएंगे। मम्मा भी अच्छा ही कर रही है, हमें इससे गुड मैनर्स मिलेंगे। गायत्री तो अभी से ही सीखना शुरू हो गई है, जो भी गंदा गंदा सामान दिखता है ना वो उसे उठाती है और डस्टबिन में जाके फेंक करा जाती है। मम्मा की है, मम्मा की तरह से उसे क्लीननेस उसे भी पसंद है। तो चलो अभी आप मां किचन में लेके चलो। तो देखो हम लेकर आ गए, मम्मी क्या कर रही है, आप मिल लो मम्मी से। तो माला उतार बगा, सोनू पिलू ने घेऊन आले ना तुम्हाला। नमस्ते सर्वांना, आणि जयश्रीच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। साफसफाई चाललेली आहे, सोनू पिलूला काय स्पेशल बनवायचं चाललेलं आहे, त्यामुळं काय आलेत घेऊन नक्कीच बघा काय स्पेशल बनवलंय, खूप आवडतं वाटतं। त्यांनी मदत सुद्धा केली मला, आणि काय काय चाड्या लावले ती बघते आता, कारण गाईला इकडे हलवत होती आणि इथं माझा स्वयंपाक चाललेला। काय बनवले नक्कीच बघा, आणि चला आणि अवतार बघा, अशी मुलं लई हुशार आहेत माझी, पण काय काय करामत केली व्हिडिओ मध्ये नक्कीच बघते, ठीक आहे। तर चला, पिलू कहा गई, गाईला बघा गेली बघा। हा गाई कुछ नाही आहे, सोरी गाई, हा तर आता गाई उठणार आहे, उठवते आणि तिला बाथरूम मध्ये नेऊन थोडं थंड पाण्यानं तोंड वगैरे धुवून आणते, कारण लई उशीर झालं, लई उशीर, माझं सगळं काम घरातली झाली तेव्हापासून बसलेले आहे। तर चला लवकर फटाफट बघूया आपण। तो देख सकते हैं आप लोग, खाना बनाने की बात भी मम्मी की क्लीननेस देखो, ये मैंने काट के मम्मी की हेल्प सोनू ने काट ले रहा है। तो फिर ना ये देखो मम्मी हमारे लिए तीन प्रकार के बनाती है, देखो कितनी सारी क्लीननेस है हमारे पास। मम्मी ना जब भी ना कोई खाना बनाती है ना उसके बाद क्लीननेस करती है, इतना मजा आता है ना। तारीफ पे तारीफ, मम्मी ना हमारे लिए तीन टाइप के ना सब्जी बनाती है। पहले तो होती है ये देख सकते आप लोग सूखी सब्जी, जो मेरे को बहुत पसंद होती है। दाखवते एक मिनट, कॅमेरा पकड बेटा। तर ही आहे चिकनची सुकी सब्जी भाजी, तर थांबा सोनू दाखवते। ही बघू शकता, ही सोनूला आणि पिलूला खूप आवडते, इसे देख कर ही मुहे पाणी आ जाता है। तर ही बघू, तर चिटिंग नाही होती, वही शब्द माँ के लिए बोलती है, तू भी वही भी मेरा बेटा आहे। तर ही आहे देखो, ये मम्मी बनाती सोनू आणि मला आणि पिलूला, फक्त ही आहे तिकट, ठीक आहे। आता गायू राणीला आणि पप्पा छोटे पापाला, आमचे पप्पा खूप छोटे आहेत, बनाते फीका। देखो फीका बिना हे जो चटणी चटणीचा पण सर्व ऑइल भी कमी असतं, गायूला पण नको एवढं ऑइल द्यायला, तुमच्या जावयांना बिलकुल आवडत नाही, मग ह्यांना नुसतं सगळे मसाले टाकलेत फक्त चटणी सोडून। सर आप देख सकते हो मम्मी ने तीन डिश बनाई है, फिर भी कचरा है बिल्कुल भी नाही आहे। तरीही बघू शकता आणि क्योंकि मेरा है ना अभी, आता मी किचनच साफ करायचं म्हणत होते, ही पराठा आणि रोटी झालेली आहे। आता चला मी प्लेट बनवते, आता सोनू पकडल बघा काय काय कशी कशी बनवते। देख सकते आप लोग, मम्मी अलग प्लेट में खा लेती है, पर मैं कोई भी प्लेट दे दो, कोई भी प्लेट दे दो मम्मी खा लेगी, पर ना मम्मी को ना कांच की प्लेट से डर लगता है कि कहीं गिर ना जाए उनके हाथों से। तो पापा लगता बेटा, मैं ना ऐसा है ना कहीं भी फटाफट काम करने के चक्कर में हाँ। ये कर देती हूँ। चला सुनू, तो फिर पिप्पा मैं और पिल्लू कहीं भी खा लेते हैं, इस प्लेट में खाना पसंद करते हैं। तो आप देख सकते हैं प्लेट बन रही है मेरी और पिल्लू की, मैंने ये मम्मी ने ऐड किए प्याज, मम्मी एक ना वो दे देना क्या होती है नींबू,
और एक चपाती तोडते सोनूला, आता पातळ आवडत नाही तो भात घेतल्यानंतर खाईल, आणि आता चपाती एक देते सोनूला गरम गरम। दादू मी खाईगी दोन। आता बघा तर ही बघा सोनूची आणि प्लूची एक प्लेट मध्येच खाणार म्हणते, तर खाऊन येऊ द्या पहिल्यांदा। तर चला ही देते त्यांना आणि खा। तो देख सकते आप कितना कितना टेस्टी लग रहा है, कितनी सुंदर डिश बनाई है मम्मी ने। बहुत सारी माउथ वाटरिंग डिशेस बनाई मम्मी, इसको देखते ही मुंह में पानी आ जा रहा है। अच्छा सब बोलेंगे क्या? तो सलाद खाएंगे तो मुंह। हाँ, तो जैसा आपको लग रहा है मम्मी का ये बनाया हुआ डिश, हमें कमेंट में बताना कैसा लगा आपको। चला ठीक। चला आता सुनू पिलूला मी दिले, ही बघू शकता चिकन आपलं झाकून ठेवते ही वगैरे मी आता सगळं, आणि भेटते आता गायीला घेऊन। चला गाई पशी जाऊ आपण पहिल्यांदा। मायरी ती ना बॉल खेळायला आवडते, ठीक आहे? तर पाणी बंद कर बेटा। गायीनं सोनू पिलूला बंद केलेलं मी काढून आली, ही बघ कशी करते ती, बघा बघ ती बघ बॅट खेळते। नाही चला मी खेळवते अशी खेळ असते त्याची।
म्हणतोय हा किरणार हिरो झालाय तर हिरो तिला बघू मुलगा दिसतोय तिच्या बॉयकट बुद्धीला काढायचं बॉयकट पप्पांना नाही आवडत तिच्या बघू किरणार राजश्रीला केस खूप आवडायचे खूप म्हणजे खूप केस कमी लय आहेत ग गायची केस गायीला बघितले ती लय खुश झाली असती इतकी खुश झाली असती का नाही लय खुश झाली असती तिला केस लय गायची आवड होती पण केस वाढत नव्हती गायीला ती तर चितळीत असताना गाय काय माहिती जी एक केस वाढायची नाही छी 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 बेटा सगळी निघून जायची पण हित आल्यापासून एक केस जात नाही कारण तिला प्रॉपर तेल आणि त्याचा शॅम्पू वगैरे साबून टाइमशीर वेग जी आहे ती व्यवस्थित लावते पण आजपर्यंत केस नाही बघितलं चितळीत खूप गेली आहे तिथं राजश्रीनं पण दाखवलं जात पदी राजा पदू रे बाबा पदी बघितले का कस मजा बिना सांगता घेते हगी कर बाबा हगी कर हगी कर राजा लय दिवस झाले बघा बघितले का हगी मारा मारा चला राजेश खूप खुश झाले असते बॉयकट आहे बॉय बॉयकट करणार आहे तिला बॉल आहे अच्छा बॉल आहे म्हणती का न का बॉल आहे बघितलं ना बॉल कुंड्या भरून ठेवलेल्या असतील लहान मुलं आहेत म्हणून समजत नाही मी तर काढत नाही बाई मला नाही आवडत आणि कसं आहे ती आहेत मोठी मोठी मुलं मग कशी खेळतोय बघा जर खाली असले तर नाही तर खूप चांगलं खेळते खूप चांगलं आता मोठं झालंय आता इथून पुढं बाहेर जाईल खेळ खूप छान खेळत आहे ना किशा तर चला खजा आलाय आमचा खजाना पप्पा जे आले होते बघा गायीचं खजाना आलाय पप्पाने आणून दिलंय काय आहे खजाना किशा गायीचं पेशल खायला येत गायीचं खाणं आहे ठीक आहे चला कसा वाटतो गायीचा खेळ नक्की सांगा खजाना काय आहे बघते गायीचं पेशल असतो बरं पप्पा आले बघितले पप्पा बघा बापली जोर खेळते बघा पप्पा नाही दिला पप्पा पप्पा घेतलंय पप्पाने घेतलं पप्पा बघा पप्पा सोड बघा किती आवाज नाही बापायला बघा फेकून दिले फेकून दिले हाते हाते बसली बघा हे बघा पप्पांना जायचं आहे चल मला म्हणती बघा चला चला म्हणते पप्पांपाशी बघा ऊन आहे डोळ्या चल म्हणते बघा सोडते नाही नाही थांबा आता तुझ्या जावई बापूंना जायचं आहे त्याला लवकर बघा काय 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 चल म्हणते चल चल म्हणते जाऊया पप्पांपाशी बघा पप्पांना जायचं आहे ड्रेस चेंज करून लगेच म्हणते चल हा चला चला चल 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 म्हणते चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये चल म्हणतोय मला तर चला पप्पांचे दोस्त राब
लिखीला लय आलंय, काळजी घ्या, धन्यवाद, बाय बाय, भेटते, केस काढून टाकते गायू.